नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। मराठा समाजातील मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नाही गरज, राज्य सरकारचा मोठा निर्णय। ठाणे महानगरपालिकेत कोट्यवधींचा मलिदा खाणाऱ्यांचं पितळ नितेश राणेंनी पाडलं उघडं। लाल परीची गळकी सवारी, राऊतेंच्या आदेशाला एसटी अधिकाऱ्यांची केराची टोपली। आणि ग्रामपंचायतींनी प्रलंबित कामांचे प्रस्ताव 10 जुलै पर्यंत द्यावेत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। ठाणे महानगरपालिकेत शाळकरी मुलांच्या हँडवॉश मध्ये कोट्यवधी रुपयांच्या गंगेत हात धुणाऱ्यांचे पितळ आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात उघडं पाडलं। कुठे नेऊन ठेवली आमची मुंबई असा सवाल करत कोस्टल हायवे होत असताना मच्छीमारांच्या पुनर्वसनाचं काय असा खडा सवालही आमदार नितेश राणे यांनी सरकारला विचारलाय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला वाचा फोडताना बेस्ट मुंबई महानगरपालिकेत विलीन करावी अशी जोरदार मागणीही आमदार नितेश राणे यांनी केली आहे। मुंबईवर चर्चा आज या सभागृहामध्ये होत आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या अगोदर सगळ्याच मुंबईच्या आमदारांनी आणि आजूबाजूच्या MMR रिजनच्या बाबतीमध्ये असंख्य महत्त्वाचे मुद्दे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या समोर मांडले। अध्यक्ष महोदय, ह्या 293 चर्चेअंतर्गत असंख्य मुद्दे चर्चेला आणत असताना गेली 5 वर्ष आपण मुंबईला कुठे नेऊन ठेवलं ह्याहीबद्दल ह्यावेळी विचार करण्याची वेळ आलेली आहे। अध्यक्ष महोदय, महत्त्वाचे निर्णय मुंबई संबंधित घेतले गेले आणि त्या निर्णयांमुळे मुंबईवर काय प्रभाव झाला, काय प्रभाव पडला याहीबद्दल ह्याबद्दल विचार करण्याची आज वेळ आलेली आहे। अध्यक्षामध्ये कोस्टल रोड हा एक फार महत्वाकांक्षी निर्णय मुंबई संबंधित घेतला गेला, त्याच्यामुळे मुंबईतली ट्रॅफिकची जी परिस्थिती आहे ती सुधारायला पाहिजे ही त्याच्यामागची एक भूमिका होती, ती अतिशय योग्य आहे। पण त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, हा कोस्टल रोड बनत असताना त्यामुळे जे काही मच्छीमार त्यामुळे जे त्यांना नुकसान होणार आहे किंवा त्यांना पुनर्वसन करण्याची गरज आहे त्या बाबतीमध्ये जानकर साहेब आपण विचार करण्याची फार गरज आहे। मी आपल्याला विनंती करतो जानकर साहेब, कारण आपण या मच्छीमारांच्या संघर्ष समिती बरोबर एक बैठक घ्यावी आणि आज यांचा कोणच वाली राहिलं नाही अशी यांची भूमिका आहे। म्हणून कोस्टल रोड एका बाजूला बनत असताना, मुंबईचा विकास होत असताना ह्या मच्छीमारांचा पण विचार करण्याची फार गरज आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण भूमिका घ्यावी अशी मी आपल्याला ह्या निमित्ताने मागणी करतो। अध्यक्ष महोदय, ह्या पुढे बोलत असताना मुंबईबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुंबईमध्ये BST हा संबंधित चर्चा करणं फार गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, काही महिन्या अगोदर BST सगळ्या कामगारांनी आपल्या मुंबईमध्ये फार मोठी स्ट्राईक केली। जवळपास 8 ते 10 दिवस ही स्ट्राईक चालली आणि ती स्ट्राईक मिटवण्याच्या निमित्ताने असंख्य महत्वाचे निर्णय किंवा त्यांना आश्वासनं दिली गेली अध्यक्ष महोदय, पण आज तरी त्या आश्वासनाबद्दल काय झालं हे सगळे कर्मचारी ह्या निमित्ताने विचारत आहेत। अध्यक्ष महोदय, सर्वात महत्वाची मागणी त्यांची अध्यक्ष महोदय काय होती की BST महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण करणं हे अध्यक्ष महोदय त्यांची फार प्रमुख महत्वाची मागणी होती। पण आजपर्यंत प्रत्येक जण BST तिकीटचं दरवाढ कमी करण्याबद्दल बोलतं, अन्य गोष्टीच्या बद्दल चर्चा करतात, पण जी महत्वाची मागणी जी BST कर्मचाऱ्यांची होती त्याबद्दल कोणीही चर्चा करत नाही आणि म्हणून त्याबद्दल सागर साहेब आपण काहीतरी आपण मंत्री म्हणून भूमिका घ्यावी अशी मी BST सर्वच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। अतिशय विलीनीकरणाबद्दल मी बोलतो अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ह्या कर्मचाऱ्यांच्या घरावर बसून उत्तर देण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांच्या घरांबद्दलचा विषय, ज्युनियर ग्रेडचा बद्दल विषय, असंख्य महत्वाचे मुद्दे आज BST संदर्भात आहेत, ते सगळे प्रलंबित आहेत,
त्याहीबद्दल ह्या मुंबईची चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित मंत्रींनी ह्याबद्दल विचार केला पाहिजे, ह्यामुळे मी आपल्याला विनंती करेन. अध्यक्ष महोदय, दिल्ली सरकारने एक फार महत्वाचा निर्णय घेतला. आता हल्लीमध्ये बीएसटीचं तिकीटचं दरवाढ कमी करावं याची बातमी सगळीकडे वाचण्यात आली. अध्यक्ष महोदय, दिल्ली सरकारने मेट्रोमध्ये महिलांना तिकीटची म्हणजे तिकीट मुफत देण्याची जाहीर केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, दिल्ली सरकार अगर निर्णय असा घेऊ शकतात तर आपण अशा बद्दलचा विचार का करू शकत नाही? मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या सगळ्याच महिला भगिनींना आपण मुफत प्रवासासाठी अशी सोय का करू शकत नाही, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पण विचार करावा, ह्याबद्दल मी आपल्याला मी विनंती करेन. अध्यक्ष महोदय, ह्याबरोबर मुंबईच्या विकासाबरोबर चर्चा करत असताना या प्रस्तावामध्ये एक जे वाक्य लिहिलं आहे की राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, उर्वरित या 8 शहरांसाठी राज्य सरकारनी माये फेब्रुवारीला 2019 अखेर जवळपास 1500 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एवढा मोठा भरघोस निधी देत असताना ह्या मुंबई असेल, ठाणे असेल, ह्या महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल पण थोडा अध्यक्ष महोदय विचार करायला पाहिजे. नाहीतर नुसतं राज्य सरकारनी फक्त पैसे द्यायचे आणि उपलब्ध पैशाच्या बद्दल भ्रष्टाचार करणं याही बद्दल कुठे ना कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मुद्दामून या चर्चेच्या निमित्ताने एक विषय मी आपल्या धक्कादायक विषय आपल्या समोर मला आणायचा आहे. अध्यक्ष महोदय, कालच ठाणे महानगरपालिकेमध्ये एक महत्वाचा विषय उघडीत आला. अध्यक्ष महोदय, जे हँडवॉश आपल्याला लागतात ठाणे म्हणजे आपल्या महापालिका शाळेंमध्ये, तिथे हँडवॉशचं 1.40 कोटी टेंडर निघालं. अध्यक्ष महोदय, खरं म्हणलं ते पहिलं ते टेंडर 34 लाखाचं होतं आणि ते आलं 1.40 कोटी आणि त्या 1.40 कोटीच्या अनुसार 20 महिन्यामध्ये हँडवॉश पुरवण्याचा करार, जवळपास 11,000 लिटरचा हँडवॉश पुरवण्याचा करार त्यानिमित्त करण्यात आला. अध्यक्ष महोदय, 11,000 अगर आपण हिशोब लावला आणि 20 महिने अगर पुरवायचे असतील म्हणजे एक हँडवॉशची बॉटल जवळपास 1300 रुपये लागते एक हँडवॉशची बॉटल. अध्यक्ष महोदय, मुद्दामून मी तुम्हाला 2 हँडवॉशचे बॉटल इथे दाखवायला इथे आणलेले. अध्यक्ष महोदय, ही डेटॉलची तीच 1 लिटरची हँडवॉशची बॉटल आहे जी जवळपास 130 रुपयाची भेटते. अध्यक्ष महोदय, मार्केटमध्ये ती ही पतंजलीची जी हँडवॉशची बॉटल आहे ती जवळपास 160 रुपयाची भेटते, 160 रुपयाची भेटते. आता 1300 रुपये कुठे आणि 130 आणि 160 कुठे? अध्यक्ष महोदय, मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करेन, या निमित्ताने जो का ह्या भ्रष्टाचाराचे प्रकरण जे ठाणे महापालिकेमध्ये चाललंय माननीय मंत्री महोदयांनी ह्याच्याबद्दलची चौकशी खरं म्हटलं तर केली पाहिजे. काय चाललंय अध्यक्ष महोदय? सरकारने दिलेला पैसा ह्या पद्धतीने आकडे फुगून, टेंडर फुगून, अगर कोणाच्या तरी किशात पैसे भरण्याचा प्रकार अगर या निमित्ताने चालत असेल तर ह्या बाबतीमध्ये राज्य सरकारने भूमिका घेतली पाहिजे. जे भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत, साध्या लहान मुलांच्या शाळेच्या हँडवॉशमध्ये अगर भ्रष्टाचार होत असेल तर महापालिकेमध्ये कुठल्या दर्जाचा भ्रष्टाचार होतो ह्याबद्दल आपण विचार करून सागर साहेब ह्याबद्दल आपण लक्ष घालावं. कारण आपल्यासारखा प्रामाणिक काम करणारा, पारदर्शक काम करणारा मंत्री, राज्यमंत्री आज या खात्याला मिळाले म्हणून मुद्दामून आपल्याला या निमित्ताने मी विनंती करेन. अध्यक्ष महोदय, जाता जाता एक शेवटचा मुद्दा घे. अध्यक्ष महोदय, आजच महाराष्ट्र टाइम्स मध्ये जे आमच्या कोळंबकर साहेबांनी पण जो मुद्दा काढला, एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक बातमी आली की आधी पार्किंग आणि नंतर दंड आकार. अध्यक्ष महोदय, एक फार महत्वाचा विषय आहे. मुंबईमध्ये पार्किंगचा विषय हा किती महत्वाचा आहे. एका बाजूला आम्हाला पार्किंग करायची जागा नाही, पार्किंग करण्याची सोय नाही आणि आता मुंबई महानगरपालिका अध्यक्ष महोदय 10,000 दंड नागरिकांवर लावणार आहे आणि हा प्रस्ताव आणत असताना त्या लोकांनी नागरिकांना विश्वासात पण घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, म्हणून ह्याबद्दल मला वाटतं राज्य सरकारने कुठे ना कुठेतरी विचार करून हा प्रस्ताव कसा रद्द करता येईल, मुंबईकरांवर होणारा अन्याय कसा रद्द करता येईल. अध्यक्ष महोदय, संपवतोय आता, सगळंच संपून तुम्ही मला बोलायची संधी दिली आहे म्हणून अध्यक्ष महोदय ह्या बाबतीमध्ये विचार करून पार्किंगची सोय करत असताना जे जे बिल्डर ना ज्या FSI दिलं जातं आणि त्यांना पार्किंग करणं बंधनकारक असताना जे करत नाही, सागर साहेब त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या निमित्ताने मी सांगतो, कारण का पार्किंगचा विषय हा फार महत्वाचा आहे. आपण मुंबई महापालिकेमध्ये काम केलेलं आहे म्हणून या संबंधित मुंबईबद्दल विकासाबद्दल चर्चा करत असताना हे सगळे विषय पण आपण विचारात घ्याल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे प्रवेशावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SC/BC प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्यात आले, मात्र अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा व्यावसायिक शाखेत प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने SC/BC विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नाही, त्यामुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला तारांकित प्रश्न उपस्थित करताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्राऐवजी ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती ग्राह्य धरण्यात द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली होती। याबाबत उत्तर देताना सभागृहातील सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतच्या विषयावर आग्रहाने मागणी केली होती। जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले, त्यामुळे प्रवेशावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले। यामुळे मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळालाय। मराठा समाजाला जात पडताळणीची गरज नाही असा एक मोठा निकाल राज्य सरकारने एकंदरीत दिला आहे। सावंतसाहेब काय सांगू शकाल, काय एकंदरीत हा निर्णय आहे? अत्यंत कल्याणकारी निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे, कारण मराठा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षापासून मराठा आरक्षण लागू झालेलं आहे आणि त्याचे फळ याच वेळी या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळायला सुरुवात झालेली होती। परंतु इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना खास करून ॲडमिशन घेताना त्यावेळी त्यांच्या ॲडमिशनच्या वेळी जात पडताळणीचा पण दाखला अनिवार्य होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे दाखले जात पडताळणी कार्यालयामध्ये पडून होते, जात पडताळणी कार्यालयाकडे सुद्धा कामाचा व्याप जास्त होता, त्यामुळे मुलांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळणं जरा दुरास्पस्त झालेलं होतं। त्याच्यामुळे पर्यायाने थोडासा असा प्रश्न निर्माण झाला होता की मराठा लोकांनी एवढं मोठं आंदोलन केलं आणि त्याचं फळ आज विद्यार्थ्यांना मिळायची वेळ झाली, त्यावेळी तांत्रिक कुठेतरी नियमामुळे हे मराठा आरक्षणाचा लाभ त्यांच्यापासून वंचित होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु आमचे मराठा क्रांती मोर्चाचे मुंबईचे जे सगळे समन्वय आणि राज्यातील काही मंडळी यांनी राज्य शासनावर चर्चा केली आणि मुख्यमंत्री आणि विनोद तावडे यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र आपलं जात पडताळणी पत्र हे अनिवार्य असल्याची अडचण काढून टाकली, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रवेश घ्यायला चांगली मिळालेली संधी आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मुसळधार पावसात गळके एसटीतून प्रवास हा कोकणवासियांसाठी नेहमीचाच विषय, मात्र परिवहन मंत्री राऊत यांनी कोकणाला दिलासा देणारा निर्णय घेतला होता। गळकी गाडी धावल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असा इशाराही त्यांनी दिला होता, मात्र मंत्री महोदयांच्या या इशाऱ्याला सावंतवाडी डेपोच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे। गळकी गाडी धावल्यास थेट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार या परिवहन मंत्री दिवाकर राऊतेंच्या निर्णयाचं कोकणात जोरदार स्वागत करण्यात आलं होतं, मात्र कोकणातल्या मुसळधार पावसात प्रवास करताना एसटीतही या पावसाचा आस्वाद घेण्याची सोय कामचुकार अधिकाऱ्यांच्या कृपेमुळे अजून झालेली दिसून येते। गळक्या एसटीतून प्रवास करताना कोकणवासियांना त्रास तर होतोच, पण विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो। युनिफॉर्म खराब झाल्यानं त्यांच्या शाळेचा दिवस वाया जाण्याची शक्यता असते, अर्थात अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवत आहे।
त्यामुळे आता गळकी एसटी पावसात रस्त्यावर धावल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेऊन परिवहन मंत्र्यांनी अवघ्या कोकणवासियांना मोठा दिलासा दिला खरा, मात्र मंत्री महोदयांच्या या इशाऱ्याला सावंतवाडीच्या डेपोच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. सावंतवाडी भटपावणी गळकी गाडी रस्त्यावर धावली याची माहिती मिळताच मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांनी सावंतवाडी डेपोला धडक देत याचा जाब विचारला. त्यासाठी आपल्याकडे गोष्टी कंपाऊंड नव्हतं, मी रत्नागिरीत मागवलंय, आमचे काही प्रयत्न सुरू नाही तसं नाही. मात्र ही एसटी गळकी नसल्याची मुक्ताफळ एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी उधळली. प्रत्यक्षात गळकी असणाऱ्या एसटीचा सिंधुदुर्ग लाईव्हनं पोलखोल करताच तातडीने ही गाडी दुरुस्तीसाठी हलवण्यात आली. तक्रार करण्याची वाट बघत नाही, त्या लक्षात येतं नेमकं बाबा कुठून परत अटेंड तर केले आपण सर्व काही, तरी सुद्धा त्यातून समजा कुठून पण तिसरीकडून कुठं त्रास आहे. कसं असतं, जिथं लिकेज होतं तिथंच गळतं असं नाही, ते पाणी आतल्या इंटरनली येऊन दुसरीकडे पण जाऊ शकतं असं विषय आपल्यासोबत. मनसे परिवहनचे राजू कासकर साहेब काय सांगाल एकंदरीत? आता एकंदरीत गाड्या पूर्णपणे दोन तीन गाड्या आम्ही बघितले की गळत आहेत. आता त्यांचं उत्तर आहे की ते गळत नाही आहेत, मग आता त्यांची गाडी आत घेतली. आता ही गाडी तुम्ही बघते, आज तुम्ही चुकीन गेलेत. आता ह्याच्या पुढे आम्ही रस्त्यावर गाड्या पकडू आणि मग बघू अधिकारी काय करतात. ते शासन आज कुठच्या एक बाबतीमध्ये खूपच एकदम निष्क्रिय ठरलेलं आहे जिल्ह्यामध्ये, त्यामुळे या पुढची लढाई आमची मनसेची रस्त्यावरच असेल आणि त्यांना अधिकाऱ्यांना रस्त्यावरच गाडी थांबवून आम्ही गळती गाडी दाखवू. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सर्व ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीच्या प्रलंबित कामांचे प्रस्ताव 10 जुलै पर्यंत देण्याच्या सूचनाही सावंत यांनी केल्या. देवगड तालुक्यातील 25-15 अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून वरिष्ठ पातळीवर पाठवले न गेल्यामुळे देवगड तालुक्याची कामे सतत रेंगाळलेली आहेत. येत्या 15 जुलैपर्यंत देवगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावेत. तसेच ग्रामसेवकांनी सजा ठिकाणी नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी ग्रामसेवकांना सांगितले. सर्व प्रस्ताव 10 जुलैपर्यंत पाठवा, तसेच 30 जुलैला सर्व प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर झाले की नाही या संदर्भात पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचेही जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड प्रदान करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, सभापती पल्लवी राऊळ, सभापती जयश्री आडिवरेकर, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉक्टर अमोल तेली, पंचायत समिती सदस्य अजित कांबळे आदी उपस्थित होते. त्या दृष्टीने माझ्या समाज कल्याण विभागांची आढावा आणि विकास कामांची माहिती आज इथं मी घेतली. तर काही कामं वर्क ऑर्डर झाले, ती काही कामं उशीर अजूनपर्यंत सुरू झालीत, काही कामं प्रगतीपथावर, तर त्यामुळे थोडंसं असमाधान दिसतंय त्या कामामध्ये. आणि ही कामं वेळीत सुरू केली पाहिजे असं माझ्या सूचना माननीय अध्यक्ष मोदी यांनी पण दिले आणि मी पण वैयक्तिकरित्या मागाशी सूचना सगळ्या ग्रामसेवकांना दिल्या आणि इथल्या खाते प्रमुखांना दिल्या. कारण ती कामं वेळीत पूर्ण झाली तर खर्च पण समाज कल्याण विभागाचा वेळीत पूर्ण झालेला दिसतो, त्याच्यामुळे पुन्हा ज्यादा पैसे मागणे आम्हाला समाज कल्याण समितीला चांगलं होतं. परंतु ही कामं घेतली जातात, ग्रामपंचायत कामं मागतात, परंतु ती कामं वेळीच पूर्ण करणंसुद्धा माननीय सरपंच महोदय, तिथली ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा तिथल्या ग्रामसेवकांची पूर्ण जबाबदारी. मगाशी त्यांना सूचना त्याप्रमाणे आम्ही केलेल्या आहेत. विशेषतः अपंगांच्या 5% योजना आहेत, त्यासुद्धा इथं देवगड पंचायत समिती चांगल्या प्रकारे राहाव्या. जर अपंग लाभार्थ्यांना
ज्या टू व्हीलर सारखी चांगली योजना आहे, घरकुलचे 1 लाख 20,000 आम्ही योजना देण्यात येतो, या योजना त्यांनी अगदी तळागाळापर्यंत खऱ्या लाभापर्यंत घेऊन जा अशा प्रकारे सूचना केलेल्या आहेत. शिवाय 20% मधून सुद्धा रस्त्याची कामं असतील, ग्रास कटर असतील, शिलाई मशीन असतील, अशा वेगवेगळ्या योजना आहेत, समाज मंदिर दुरुस्ती असते, स्मशान शेडची कामं असतील, तर या सुद्धा योजना जिल्हा परिषदेच्या वतीने समाज केलेले आम्ही देतो. ते त्याचे परिपूर्ण प्रस्ताव आमच्याकडे पाठवावे अशा प्रकारचे मागाशी सूचना त्यांना आदेश अध्यक्ष मोदी आणि मी स्वतः त्यांना वैयक्तिक दिले. आमचा उद्देश एकच आहे की आदरणीय राणेसाहेब यांनी ज्या प्रकारे आम्हाला सभापती म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून मॅडम किंवा आम्हाला सगळ्यांना संधी दिली, या संधीचा उपयोग तळागाळातील लोकांना ची विकास कामं करून खऱ्या अर्थानं छाप पाडायला हा एक उद्देश आणि खऱ्या लोकांचा विकास झाला पाहिजे हाच आमचा एक उद्देश. आणि आढावा घेण्यामध्ये हेच की ही कामं उशिरा दिसतात ती पेंडिंग राहू नये, जेणेकरून त्या आर्थिक वर्षाची कामं त्या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करेल यापर्यंत आमचा कल राहील. की 5 तारीख पर्यंत सर्व कामांचे अंदाजपत्रक तयार करून TS त्यांनी द्यायचं आहे आणि 1-10 तारीख पर्यंत प्रशासकीय मान्यता सर्व कामांना देण्यात यावी असं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 30 तारीख म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी पुन्हा एकदा या सर्व कामांचा आम्ही आढावा घेणार आहोत आणि ज्या कामांना वर्क ऑर्डर वगैरे दिलेली आहे ते सर्व कामांचा परत एकदा आढावा घेऊन पुन्हा त्याबद्दल आम्ही चर्चा आम्ही 30 जुलैला करणार आहोत. कारण आचारसंहितेच्या आधी सर्व कामांची वर्क ऑर्डर मिळणं खूप गरजेचं आहे आणि आचारसंहिता झाल्या सर्व कामं सुरळीतपणे चालू होतील असं सर्व ग्रामसेवकांना सांगितलेलं आहे आणि तशा पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत सगळी कामं सुरळीतरित्या चालू आहेत, परंतु काही ठिकाणी जागेचा प्रश्न आहे, बक्षीसपत्र होत नाही आहे. तर संबंधित ग्रामसेवकांना सांगितलं आहे की सरपंच तिथले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना एकत्रितरित्या बोलून त्यांची एक मीटिंग घेऊन त्याच्यानंतर जागांचे बक्षीसपत्रांचा विषय तो तिथे मिटवला जाईल. त्याचप्रमाणे जी वर्ग 2 च्या जागा आहेत ते आम्ही सन्माननीय नेतेजी राणेसाहेबांशी बोलून कलेक्टर साहेबांना सन्माननीय आमदार साहेब सांगतील की वर्ग 2 ची जी जागा आहे जिथे होत नाही आहेत कामं ती वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आणि आजच्या या मीटिंगचा एकच उद्देश आहे की आपली जी कामं आहेत डोंगरीची असतील 25-15 ची कामं असतील ती लवकरात लवकर पूर्ण होऊन विकास कामांना चालना मिळण्यासाठी आजची मीटिंगचं आयोजित केली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. मयवाड कोंडुरा तिठा येथील व्यापारी अमोल पुनाळेकर यांच्या किराणा व जनरल स्टोअरला बुधवारी रात्री 11 च्या सुमारास आग लागली. 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आलंय. या आगीत 12 लाखांचं नुकसान झालंय. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी असलेल्यांनी वर्तवला. दुकानातील फ्रीजमुळे मोठा स्फोटही झाला. आगीत दुकानातील तेलाचे डबेही सापडल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केलं होतं. आगीत रोख रक्कम अंदाजे 90,000 व दुकानातील माल जळून खाक झाल्याने सुमारे 12 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती पुनाळेकर यांनी दिली. दांडेली तलाठी गावडे यांनी नुकसानीची पाहणी केली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सावंतवाडी शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्या मोती तलावामध्ये स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात आली आहे. या स्कुबा डायव्हिंगचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक प्रमोद नाईक यांनी केलंय. सावंतवाडीची शान असलेल्या मोती तलावात स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात आली आहे. सावंतवाडी नगरपालिकेने हा स्तुत्य उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. या स्कुबा डायव्हिंग मध्ये पाण्यावरील वॉटर स्पोर्ट्स आणि पाण्याखाली स्कुबा डायव्हिंगचे धडे दिले जाणार आहेत. स्कुबा डायव्हिंग मध्ये जेट स्की, बनाना, बंपर, स्पीड बोट यांचं प्रशिक्षण राजेश नाईक यांच्या हस्ते दिलं जाणार आहे. या स्कुबा डायव्हिंगचा सावंतवाडीकरांनी आणि पर्यटकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन राज स्कुबा डायव्हिंगचे संचालक प्रमोद नाईक आणि राजेश नाईक यांनी केलं. आम्ही सावंतवाडी शहरामध्ये
मोती तलावामध्ये राज स्कुबा डायव्हिंग या नावाने पाण्यावरचे वॉटर स्पोर्ट आणि पाण्याखालचे स्कुबा डायव्हिंग आजपासून सुरू करीत आहोत. याचा थोडक्यात असा की सावंतवाडी आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात आणि या पर्यटकांना मनोरंजनासाठी या सावंतवाडी शहरामध्ये आजपासून आपण वॉटर स्पोर्ट पाण्यातील आणि पाण्याच्या बाहेरील आणि पाण्याच्या आतील गेम सुरू करीत आहोत. माझा मुलगा राजेश नाईक हा संपूर्ण गेम संदर्भात पाहणी आणि देखरेख करणार आहे. आमच्या या गेममध्ये जेटस्की, बनाना, बंपर, स्पीड बोट, त्याचप्रमाणे पाण्याखालची स्कुबा ड्रायव्हिंग ही गेम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि जनतेने किंवा पर्यटकांनी आम्हाला चांगला असा सहकार्य केलं तर पाण्यातले आणखी जे गेम आहेत आम्ही लवकरच या ठिकाणी सुरू करणार आहोत. 6 ते 7 दिवसांपूर्वी स्कुबा डायव्हिंग बाबत नगरसेवक बाबू कुडतरकर आणि नाईक यांनी आपली भेट घेतली होती. सावंतवाडीकरांची गरज लक्षात घेता याला तात्काळ मान्यता देण्यात आली. सावंतवाडी शहराच्या व्यापार वाढीसाठी या स्कुबा डायव्हिंगचा फायदा होणार असल्याचे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केलं. 6-7 दिवसांपूर्वी स्कुबा डायव्हिंगच्या संदर्भात माझे मित्र बाबू कुडतरकर आणि नाईक यांच्या समावेत आले आणि तात्काळ त्यांना मान्यता दिली. तिथं विलंब न करता तात्काळ मान्यता दिली. आदरणीय जावडेकर साहेबांनी हा विषय उचलून धरला आणि आजच्या हे या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचा शुभारंभ होतोय. आपण ह्या शहरामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने अनेक वर्ष काम करतोय आणि प्रायोगिक तत्वावरती हे आजचं हे स्कुबा डायव्हिंग या ठिकाणी होत आहे की जेणेकरून ह्या शहरातील व्यापार वाढावा, या शहरामध्ये दूरदूरचे पर्यटक यावेत, या शहराचं नाव संपूर्ण दूरपर्यंत जावं त्या हेतूने आजचा हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. आणि खरोखरच मला सांगायला आनंद वाटतो की 5-7 दिवसांमध्ये नाईके आणि संपूर्ण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे सहकारी ही सगळी यंत्रणा या ठिकाणी आणली आणि आज तो खरा चांगला दिवस आज उजळला. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. भविष्यामध्ये जे जे लागणार सहकार्य सगळं सहकार्याची ग्वाही या ठिकाणी दिसतोय आणि आम्ही सगळे नगरसेवक एकत्र असतो आणि सगळे नगरसेवकांच्या या एकोप्यापणामध्ये हे तात्काळ मान्यते देणं शक्य झालं आणि खरोखरच सगळ्या ह्या नगरसेवकांचं मी कौतुक करतोय. जेव्हा गेस्ट बोटमध्ये चढण्याच्या आधी आम्ही त्याला लाईफ जॅकेट घालतो. त्यांची कॅपॅसिटी आहे 100 किलो फ्लोट करण्याची. ज्यावेळेला आम्ही बोटने पॉईंटवरती जातो म्हणजे जिथे स्कुबा डायव्हिंग करायचं तिथे हे लाईफ जॅकेट काढलं जातं आणि त्यालाही BCD बायन्सी कंट्रोल डिवाईस हे घातलं जातं. त्या BCDचा अर्थ म्हणजे पाण्याच्या आतमध्ये तुमची बॉयन्सी कंट्रोल करते. आता या इक्विपमेंटची मी तुम्हाला माहिती सांगतो. हे आहे डिमांड वॉल, याला आपल्याला तोंडामध्ये पकडून शॉक घ्यायचा असतो कारण हे मास्क ज्यावेळेला तुम्ही लावता त्यावेळेला तुमचं नाक रोज पकेटमध्ये बंद होतं. तुम्ही नाकाने श्वास घेऊ शकत नाही. मग श्वास घ्यायचा असतो तो तोंडाने घ्यायचा असतो. हा डिमांड आहे. याला 2 टीथ होल्डर आहेत. ते 2 टीथ होल्डर आपल्या साईडच्या दातामध्ये दाबून धरायचे आणि दाबून धरून जसं आपण कोल्ड्रिंक स्ट्रॉने ओढतो त्या पद्धतीने श्वास ओढायचा आणि सोडायचा तोंडाने. अशा पद्धतीने ब्रीथ केलं जातं. त्याच्यानंतर हे मास्क जे आहे हे 95 आहे. याने पाण्याच्या खाली 33% ओढतं आणि 28% जवळ असा व्ह्यू दिसतो. त्यामुळे कोणाला स्पेक्स असतात त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर हा आहे SPG सबमर्सिबल प्रेशर गेज. याच्यामध्ये तुमच्या टँकमध्ये तुम्ही किती एअर यूज केली आणि किती शिल्लक आहे हे दाखवलं जातं. म्हणजे आम्हाला समजतं की टँकमध्ये आता एअर किती आहे. त्याच्यानंतर हे आहे LPI लो इन्फ्लेटेबल. म्हणजे माणसाला कितीही मोठा किंवा कितीही वेटेड असला तरी त्याला पाण्याच्या आतमध्ये आम्हाला फिरवणं सोपं जातं. याच्यामुळे हे बटन दाखलं की BCD हवा फील होते आणि इन्फ्लेट होते आणि ज्यावेळी खाली जायचं असतं तेव्हा हे बटन दाखलं की त्याच्यातली हवा इझिली निघते आणि डिप्लीट होते आणि माणूस हा पाणी
करण्याच्या आतमध्ये कधी जात नाही, कारण त्याच्या बॉडीच्या वेटमुळे. तर त्याला हे वेट बेल्ट असतो, हा वेट बेल्ट आम्ही बांधतो कमरेला. कमरेला बांधल्यानंतर प्रत्येक माणसाचं जसं वेट असतं त्या पद्धतीने मी तेवढं वेट बांधून त्याला खाली नेलं जातं. त्याच्यानंतर हे पिन्स आहेत, हे पिन्स पायामध्ये घालून आम्ही स्विमिंग करतो, म्हणजे याच्यामुळे आम्हाला स्पीड मिळतो. माणसाला आम्ही स्विमिंग करायला सांगत नाही, आणि कोणाला स्विमिंग येत नसेल तरी आम्ही त्याला इझिली पाण्याच्या आतमध्ये फिरवतो. फक्त पाण्याच्या आतमध्ये जे आपण बोलू शकत नाही, आपल्याला साईन अँड सिग्नल्सनी आपण एकमेकाशी कम्युनिकेट करतो. आता तसे आमचे भरपूर सिग्नल आहेत, पण जे मोस्टली आम्हाला यूज होतात ते आम्ही कस्टमर्सला सांगतो. जसं की पाण्याच्या आतमध्ये तुम्ही ठीक आहात का हे जर मला विचारायचं आहे, तर मी त्याला असं विचारतो आधी, ओके. जर तो ठीक असेल तर सेम रिप्लाय देतो मला, हो मी ठीक आहे. जर तो प्रॉब्लेममध्ये असेल तर आम्हाला प्रॉब्लेमचं साईन दाखवायचं की मी प्रॉब्लेममध्ये आहे. जर त्याला वरती यायचं असेल तर मला असं सिग्नल दाखवायचं, वरती घेऊन चला, खाली घेऊन चला. असे मोजके सिग्नल आहेत, ते सिग्नलने आम्ही कम्युनिकेट करतो. बस त्याला हे सिग्नल दाखवता आले की पाण्याच्या आतमध्ये आम्ही त्याचं एका हातामध्ये टँक पकडतो, दुसऱ्या हातामध्ये एक हात पकडून त्याला त्या पद्धतीने पाण्याच्या आतमध्ये फिरवतो. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मनोज नाईक, नगरसेवक बाबू कुडतरकर, परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर, आनंद देवकी, उदय नाईक, दीपाली भालेकर, शुभांगी सुखी, रणजित सावंत, जगदीश मांजरेकर, स्कुबा डायव्हिंगचे संचालक प्रमोद नाईक, राजेश नाईक आदी उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल, आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीची मासिक बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध विकास कामांना मंजुऱ्या देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही विकास कामे पूर्ण करण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. याबाबतची माहिती बांधकाम व आरोग्य सभापती विनोद सगडे यांनी दिली आहे. बांधकाम आणि आरोग्य समितीची जून महिन्यातल्या बैठका विशेष समितीची संपन्न झाल्या. यामध्ये आज विशेषतः अनेक गोष्टींवर महत्त्वपूर्ण निर्णय आपण या ठिकाणी आज घेतले. आज ह्या पंचवार्षिकमधलं हे शेवटचं बजेट किंवा शेवटची मंजुरी असणारा हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये विशेषतः आपण रस्ते आणि साखो प्रोग्रामसाठी आज मंजुरी दिली. जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 आराखड्याला आज मंजुरी मिळाली. यामध्ये रत्नागिरी डिव्हिजनला 388 लाख रुपयाची जशी एवढी तरतूद या ठिकाणी रस्त्यांकरता आहे. त्यामध्ये रत्नागिरीसाठी 118 लाख, संगमेश्वरसाठी 87 लाख, राजापूरसाठी 112 लाख आणि लांजासाठी 71 लाख अशी निधी अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बांधकाम विभाग चिपळूणसाठी जवळजवळ या ठिकाणी 335 लाख रुपयाच्या कार्यक्रमाला रस्ते प्रोग्रामला आपण मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये चिपळूण तालुक्याला 92 लाख, खेड तालुक्याला 52 लाख, दापोलीला 71 लाख आणि गुहागडसाठी 84 लाख आणि मंडणगडसाठी 35 लाख असा एकूण 335 लाखाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मंजुरी त्या कार्यक्रमाला दिलेली आहे. तसेच साखर प्रोग्राम जो असतो त्या अंतर्गत आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी 75 लाख च्या दीडपट कार्यक्रमाला मंजुरी आपण दिलेली आहे. आणि ही चिपळूण डिव्हिजनसाठी आणि रत्नागिरी डिव्हिजनसाठी 408 लाख एवढ्या रकमेला आपण या ठिकाणी मंजुरी कार्यक्रमामध्ये दिलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात आपण या भरीव निधीची आपण तरतूद या प्रकारे केलेली आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक सन 2019-20 आरोग्य विभागाच्या मध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामे व विस्तारीकरण यासाठी जवळजवळ 491.28 लाखची तरतूद आपण केलेली आहे. प्राथमिक उपकेंद्र बांधकाम व विस्तारीकरणसाठी आपण
726.76 लाख एवढी रक्कम या ठिकाणी केलेली आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र देखभाल दुरुस्तीसाठी आपण 4,67,13 लाख रुपयाची आपण या ठिकाणी तरतूद केलेली आहे. असा एकूण आपण 16,85.17 लाख एवढी भरीव तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. केंद्रांना औषधं आणि साधन सामग्रीसाठी 2.5 कोटी, उपकेंद्रांना साधन सामग्रीसाठी 2.5 कोटी अशी आपण देखील या राज्यामध्ये आरक्षणाला मंजुरी दिलेली आहे. या वर्षी शेषमध्ये जवळजवळ म्हणजे शेषमधून आरोग्यासाठी 80,30,000 अशी एवढी मोठी भरीव अशी आपण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या बांधकाम आणि आरोग्य समितीमध्ये झालेले आहेत. निश्चितच या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये बांधकामच्या सर्व शाखा अभियंत्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना आपण आदेश दिलेले आहेत की जनसुविधा व इतर योजनेच्या अंतर्गत जी कामं आहेत त्यांचे लवकरात लवकर अंदाजपत्रक त्यांनी करावीत, जेणेकरून आपल्याला निवडणुकापूर्वी या सर्व कामांच्या निविदा करता येतील अशा पद्धतीचे आदेश देखील आपण या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांना देखील मान्सूनपूर्व तयारी आणि ह्या पावसामध्ये जे साथीचे रोग उद्भवतात त्यांच्याविषयी देखील लक्षणीचे आदेश आपण आजच्या बैठकीत दिले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून पादचारी व वाहन चालक यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. हे कुत्रे रस्त्यावरच खांड मांडून बसल्याने पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून जावं लागतंय, तर वाहन धारकांना कसरत करावी लागते. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असून यामुळे वाहन चालक व नागरिक यांच्यासाठी डोकेदुखी ठरते. या भटक्या कुत्र्यांमुळे अपघात होऊन काही जण जखमी झालेल्या घटनाही घडल्यात. यामुळे कुत्र्यांचा नगरपालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक व वाहन चालक करत आहेत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. जिल्हा परिषदेच्या बांदा केंद्र शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय इंग्रजी माध्यमातून शिकवला जात होता, मात्र असे अवघड विषय मराठी माध्यमातून शिकवले जावे याबाबत अनेक पालकांचं एकमत झाल्याचे डॉक्टर रुपेश पाटकर यांनी सांगितले. सावंतवाडी गट शिक्षणाधिकारीही याबाबत सकारात्मक असल्याचे डॉक्टर पाटकर यांनी सांगितले. मी माझ्या मुलीला बांद्याच्या केंद्र शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीला प्रवेश घेतलेला आहे आणि इथं प्रवेश घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं सेमी इंग्लिश आहे. खरं तर मी हा प्रवेश घेताना इथं पूर्ण मराठी असेल ह्या अनुषंगाने तिला प्रवेश घेतला होता आणि आजची सभा ही पालकांबरोबरची चर्चा आणि शिक्षकांबरोबरची चर्चा याच्यासाठी होती की इथं संपूर्ण माध्यम हे मराठीच असावं, गणित हा विषय अवघड विषयसुद्धा मराठीतूनच शिकवणं हे जास्त शास्त्रीय ठरायला हवं आणि त्याप्रमाणे आम्ही पालकांशी चर्चा केली. मातृभाषेतून शिक्षण द्यावं याबद्दल तर सगळ्यांचं एकमत होतंच, पण सेमी इंग्लिश मध्यंतरीच्या काळामध्ये इथं सेमी इंग्लिश असं एक योजना करून गणितासारखा अवघड विषय हा इंग्रजीतून शिकवला जाऊ लागला आणि ते यावर्षी आमच्या लक्षात आल्यानंतर, कारण माझी मुलगी पहिलीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इंग्रजीचं जे गणिताचं पुस्तक होतं ते इंग्रजीतून होतं, त्यामुळे मग आम्ही शिक्षकांशी बोललो, शिक्षकांना पण आमचं मत पटलं, गटशिक्षण अधिकारी सावंतवाडीचे बोडके मॅडम त्यांनाही ते मत पटलं, त्याप्रमाणे आज आम्ही पालक जे पहिलीचे पालक आहेत त्याच्यातले काही पालक आज इथे उपस्थित होते त्यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांनाही हा मुद्दा पटला की इंग्रजी ही भाषा शिकवली जात पण इतर विषय जे आहेत जसं विज्ञान आहे गणित आहे हे सगळं मराठीतून शिकवलं जावं, मराठी म्हणजे मातृभाषेतून शिकवलं जावं, कारण मातृभाषेतून जे शिकवलं जातं त्याच्या संकल्पना ह्या मुलांच्या चांगल्या लक्षात राहतात, त्यांना त्या चांगल्या समजतात
आणि म्हणून आज इथं जमलेल्या सगळ्या पालकांनी हा निर्णय घेतला की आमच्या पाल्यासाठी सुद्धा गणित हा विषय मराठीतून शिकवला जावा. यापुढे अधिक पालकांशी संवाद साधून त्यांनाही हे पटवून देण्याचा प्रयत्न आणि त्यांची संमती ह्याला घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्याला पालकांचं आणि शिक्षकांचं तसंच शालेय समितीचं सहकार्य लाभेल असं मला वाटतं. माझ्याबरोबर शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र सावंत आहेत, तसंच माझ्याबरोबर ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक मॅडम आहेत, तर ह्या सगळ्यांचं सहकार्य आहेच. मराठी माध्यमातून म्हणण्यापेक्षा मातृभाषेतून घ्यावं असं माझं मत आहे आणि त्याला हे काही माझं मत असं नाही की जागतिक पातळीवरती जो काही जे काही संशोधन झालं आहे त्या संशोधनातून हा निष्कर्ष निघतो की प्राथमिक शिक्षण हे नेहमी मातृभाषेतून दिलं जावं. मातृभाषा म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण विचार करतो, ज्या भाषेमध्ये विचार करतो त्या भाषेमध्ये जर नव्या संकल्पना सांगितल्या गेल्या तर त्या चांगल्या तऱ्हेने मुलाला समजतात आणि त्या दीर्घकाळ त्याच्या लक्षात राहतात आणि म्हणून मातृभाषेतून शिक्षण द्यावं असा आमचा आग्रह आहे. आणि गणितासारखा क्लिष्ट विषय, अवघड विषय तर मातृभाषेतूनच शिकवला जायला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. मराठा समाजातील मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नाही गरज, राज्य सरकारचा मोठा निर्णय. ठाणे महानगरपालिकेत कोट्यावधींचा मलिदा खाणाऱ्यांचं पितळ नितेश राणेंनी पाडलं उघडं. लाल परीची गळकी सवारी, राऊतेंच्या आदेशाला एसटी अधिकाऱ्यांची केराची टोपली. आणि ग्रामपंचायतींनी प्रलंबित कामांचे प्रस्ताव 10 जुलै पर्यंत द्यावेत, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचं आवाहन. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.